नमस्कार. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आज 70 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्ताने आपण आज इथे गप्पा मारायला भेटलो. तर आयशा साजिद खान आज आपल्याबरोबर आहे आणि तिच्याशी आपण कॅरम आणि तिचा आत्तापर्यंत झालेला संपूर्ण प्रवासाच्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आहे, अनेक पदकं मिळवलेली आहेत. सुरुवातीला ठाण्यामधून तू रिप्रेझेंट करत होतीस, नंतर मुंबई आणि आता जैन इरिगेशनमध्ये जॉबसुद्धा करते. तर तुला कसं काय वाटतं की महिलांनी अजून या खेळाकडे किती जास्त वळायला पाहिजे किंवा आपण त्याच्यासाठी काय करू शकतो? सगळ्यात पहिले तर मी सगळ्यांना नमस्कार करते, मला इथे इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आहे. आणि हो, मी पहिले ठाणा डिस्ट्रिक्ट खेळत होते आणि नंतर मुंबई डिस्ट्रिक्ट आणि आता जैन इरिगेशन रिप्रेझेंट करते. आणि त्याच्यानंतर महिलांसाठी खेळायचं विचारायचं झालं, सांगायचं झालं, तर माझं हेच म्हणणं आहे की आजकाल महिला आणि मुलींचा सहभाग कॅरममध्ये सतत वाढत चाललेला आहे आणि तो खरंच आहे कॅरमच्या दृष्टीने खूप चांगला आहे. आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळात ज्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या टुर्नामेंट होतात त्याच्यामुळे मुलींना आणि स्पेशली महिलांना त्याचा खूप फायदा होणार आहे आणि अजून जास्तीत जास्त सहभाग मुलींनी आणि महिलांनी करावा असं मला वाटतं. तू जवळजवळ 20-21 वर्ष या फील्डमध्ये वेगवेगळ्या स्तरावर कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतेस, तर पूर्वीच्या कॅरमच्या होणाऱ्या स्पर्धा आणि आत्ताच्या ज्या स्पर्धा होत आहेत त्याच्यामध्ये तुला काय फरक जाणवतो? पूर्वीच्या कॅरममध्ये जसं संगीता चांदोरकरने आत्ताच तुम्हाला सांगितलं असेल त्याप्रमाणे तिथे त्यावेळेस टाईम लिमिट वगैरे होता, पण आता तो टाईम लिमिट कमी झाल्यामुळे आणि आता हे रॅपिडो 6 वगैरे असे प्रकार जे महाराष्ट्रात सुरुवात झालेली आहे, नवीन सुरुवात जी झालेली आहे, त्याच्यामुळे कॅरममध्ये खूप मोठा म्हणतात ना एक प्रोग्रेस आलेला आहे. तर तो कॅरमच्या दृष्टीने आणि आमच्या स्पेशली महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या आणि ऑल इंडिया कॅरमच्या दृष्टीने खूप चांगला आहे. तर आम्ही होपसो ह्या टुर्नामेंट अशा ज्या टुर्नामेंट्स होत आहेत त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की हा कॅरम आमचा हा नक्कीच ऑलिम्पिकमध्ये जाईल. आणि तू इतके सामने खेळलीस, राज्यस्तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा तू रिप्रेझेंट केलं, तर एखादा असा सामना लक्षात राहिलेला तुझ्या एखाद्या प्रसंगासाठी? तसं सांगायचं गेलं तर आता 2019 ICF कप झालेला पुण्याला, तर तो खरोखर म्हणजे माझ्या आयुष्यातला खूप म्हणतात ना मी लीडिंगवर असताना सुद्धा एक वर्ल्ड चॅम्पियनसोबत एस अपूर्वा म्हणून तिचं नाव आहे तिच्यासोबत तो माझा सामना होता आणि मी लीडिंगला असताना सुद्धा तो सेटही हरली आणि मी ती मॅचही हरली आणि माझा ICF कप म्हणजे इंटरनॅशनल लेवलची माझी टुर्नामेंट ती गेली, त्याच्यामुळे मला तो खरोखर मी कधी न विसरणार तो माझा सामना झालेला होता. तू इथे आलीस आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचा जो आता 70वा वर्धापन दिन आपण 14 तारखेला साजरा करतो त्या तुझा वेळ दिलास आणि तुझ्याशी खूप छान गप्पा मारल्यास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.